त्यामुळे जे बोलतात त्यांना उत्तर देऊ नका। अरे तुम्हारा हुनर तो अमरावतीने देखा है, अमरावतीने तुम्हाला पाहिलंय। दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांची सेवा करताना 5 वर्ष अमरावतीने तुम्हाला पाहिलंय। त्यामुळे कोणी तुमच्यावर दूषण दिली तरी देखील चिंता करू नका, केवळ मत मागा, जनतेचे आशीर्वाद मागा। तुमच्या पाठीशी पुण्याई आहे, नवनीतच्या पाठीशी पुण्याई आहे। अरे नवनीतला तर या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंग बलीचा आशीर्वाद प्राप्त झाला। देशामध्ये एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं आणि 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलं। या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची? आणि यांची नियत कशी आहे बघा, महिलांच्या प्रति यांची नियत कशी आहे बघा। ते राहुल गांधी म्हणतात हमको हिंदू समाज की शक्ति को समाप्त करना है। हिंदू समाजातली शक्ती म्हणजे काय? माझी आई अंबाबाई ही हिंदू समाजातली शक्ती आहे, दुर्गा माता हिंदू समाजातली शक्ती आहे। या ठिकाणी बसलेली सगळी मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं आम्ही शक्ती मानतो। आमच्या मातृशक्तीला, आमच्या अंबाबाईला, आमच्या दुर्गा मातेला समाप्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत। राहुलजी एवढंच लक्षात ठेवा, अरे तुमच्यासारखे कित्येक आले आणि चालले गेले पण या शक्तीला कोणी संपवू शकलं नाही। कारण या देशात नाही तर पृथ्वी तलावर एक एक माणूस जन्माला येतो तो केवळ आणि केवळ शक्तीमुळे जन्माला येतो। आई रूपी शक्ती त्याला जन्माला घालते म्हणून तो या ठिकाणी जन्माला येतो। छत्रपती शिवराय तयार झाले कारण आई जिजाऊंची शक्ती त्यांच्या पाठीशी होती। आमची शक्ती आई जिजाऊ आहेत, त्यामुळे अशा प्रकारे शक्ती संपवण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी असतील किंवा हनुमान चालीसा म्हटली म्हणून 12 तास उभं ठेवून त्या ठिकाणी 14 दिवस जेलमध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूम विना उभं ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील हे संपतील, पण आम्हाला ते संपवू शकणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे।